नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. बंपर मागे घेताना चाकाखाली सापडून एक ठार, तावशीतील घटना, चालक वाहनासह फरार. दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. शिक्षणामुळेच माणूस घडतो, व्यक्तिमत्व घडत जाते, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. कोळी महादेव जमातीला न्याय द्या, अन्यथा आमदारकी विसरा. गणेश अंकुशराव जिल्ह्यातील आमदारांना गर्भित इशारा. लहान मूल पळविणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक. आणि सम्राट विश्वकन्या अवताडे यांचा प्रथम वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी डंपर चालक वाहन मागे घेत असताना मागील बाजूस असणाऱ्या दुचाकीस डंपरची धडक बसून अण्णासाहेब शंकरराव पाटील वय 52 हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे घडली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावशी येथील अण्णासाहेब पाटील हे आपल्या मित्राला भेटण्यासाठी तावशी येथीलच जाधव वस्तीमळ्याकडे निघाले होते. रस्ता अरुंद असल्यामुळे मुरुम वाहणाऱ्या डंपरच्या पाठीमागे त्यांची दुचाकी होती. मात्र जाधव वस्तीच्या अलीकडेच समोरून वाहन आल्याने अरुंद रस्त्याअभावी समोरील वाहनाला बाजू देता येत नसल्याने डंपर चालकाने पाठीमागील वाहनाची खातरजमा न करता अचानक डंपर मागे घेतला. यात पाठीमागून येणारे अण्णासाहेब पाटील यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडवळे तालुका बार्शी येथील पवार कुटुंबियातील दोघा भावावर काळाने झडप घातली. दुचाकीच्या अपघाताने दोघांचा मृत्यू झाल्याने गाव शोक सागरात बुडाले आहे. तडवळे येथील कल्याण मुरलीधर पवार वय 45 व नागेश अर्जुन पवार वय 32 हे दोघे नातेवाईकाच्या कार्यक्रमाला मलकाची हिंगणी तालुका मोहोळ येथे शुक्रवारी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघे दुचाकीवर वरून दुपारी तडवळेकडे येताना वाटे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. तडवळे तालुका बार्शी येथील कल्याण मुरलीधर पवार वय 45 व नागेश अर्जुन पवार वय 32 हे दोघे नातेवाईकाच्या कार्यक्रमाला मलकाची हिंगणी तालुका मोहोळ येथे शुक्रवारी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघे दुचाकीवर दुपारी तडवळेकडे येताना वाटे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सोलापुरात शासकीय रुग्णालयात दाखल केले असता कल्याण पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर नागेश पवार यांच्यावर उपचार चालू असताना रात्री मृत्यू झाला. या दोघांचे शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी 1:30 तडवळे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले जाते. या शिक्षणामुळेच माणूस घडतो, मोठा होतो व व्यक्तिमत्व घडत जाते. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने प्रतिपादन राज्याचे माजी उच्च शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. जवाहरलाल हायस्कूलचे सहशिक्षक बबनराव ढावरे हे 39 वर्षे 8 महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल बबनराव ढावरे गौरव समिती व जवाहरलाल हायस्कूल शिक्षक व सेवक स्टाफच्या वतीने त्यांचा रविवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 11 वाजता सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्राध्यापक ढोबळे हे बोलत होते. अध्यक्षीय स्थानी जवाहरलाल प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका रेखा जडे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता सुखदेव गरंडे उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार भारत भालके, विश्वविक्रमवीर कवी रवी सोनार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, नगराध्यक्ष अरुणा माळी, माजी सभापती ऍडव्होकेट नंदकुमार पवार, सत्कारमूर्ती बबनराव ढावरे, उषा ढावरे आदी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक ढोबळे म्हणाले, विद्यार्थी कितीही उन्हाळा असला तरी त्याला दुरुस्त करण्याचे काम शिक्षक करीत असतात. परंतु मोकाट विद्यापीठाच्या पदवीधरामुळे क्लासेसचे
पेव फुटले असून शैक्षणिक वातावरण गढूळ बनले आहे. निवृत्त शिक्षक असो अथवा अधिकारी आणि माजी आमदार सारखाच असतो. सेवानिवृत्तीनंतर ढावरे यांनी उत्तम असे लिखाण करावे ते इतर चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर ठरेल. दरम्यान पक्ष असो अथवा विवाह दुसरा अधिकच चांगला वाटतो. कुठेतरी नाचण्यापेक्षा देवळात नाचलेले बरे. आमदार भालके यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. चोखोबांचा प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विखेकडे गेले बंद दरवाजात चर्चा केली. त्यांना चोखोबाच्या स्मारकाविषयी खूपच तळमळ आहे. माझ्या कारकिर्दीत मी करू शकलो नाही पण हा प्रश्न भालके मार्गी लावतील. सेवानिवृत्तीनंतर बबन ढावरेंनी वंचित आघाडीचे काम केले तर ती भालकेंना एक प्रकारची मदतच असल्याची टिप्पणीही प्राध्यापक ढोबळे यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केली. कोळी महादेव जमातीला न्याय द्या अन्यथा आमदारकी विसरा असा गर्भित इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना दिला आहे. सत्ताधारी आमदारांनी कोळी महादेव जमातीच्या प्रश्नाबाबत दाखवलेल्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपाच्या नेत्यावर आणि विधानसभेच्या व लोकसभेच्या उमेदवारावर विश्वास ठेवून मागील निवडणुकीत आदिवासी कोळी महादेव जमातीने भाजपाच्या उमेदवारांना भरभरून मते दिली. कोळी महादेव जमातीची मते निर्णायक ठरली व सकारात्मक परिणाम झाला. महाराष्ट्रात व केंद्रात सुद्धा भाजपाचे शासन येण्यास आमच्या कोळी महादेव जमातीचा सिंहाचा वाटा आहे. परंतु आमच्या समाजाच्या समस्येबाबत कोणत्याही आमदाराने वाचा फोडली नाही. आम्ही करत असलेल्या अनेक आंदोलनांकडे कानाडोळा केला. निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात करणारे आमदार निवडून आल्यानंतर मात्र आमचे प्रश्न आणि मागण्या विसरले. सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी सुद्धा आमच्या जमातीच्या मागण्याकडे सतत दुर्लक्षच केले. परंतु आताही वेळ गेलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीआधी तरी आमच्या समाजाचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कोळी जमातीचे मतदार तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवतीलच व घरी बसण्यास भाग पडतील. तुमचे सध्याचे विधानसभेचे अधिवेशन हे शेवटचे अधिवेशन ठरेल असा खणखणीत इशारा सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारासह महाराष्ट्रातील 288 आमदारांना गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. शेजारील घरातून अवघ्या 4 दिवसाच्या मुलास पळवून नेणाऱ्या महिलास पोलिसांनी काही तासातच अटक केली. तिचा पती फरार झाला आहे. ही घटना रोपळे तालुका माढा येथे शुक्रवार दिनांक 21 जून रोजी रात्री घडली. मुलाच्या हव्यासापोटी हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. पूनम श्रीकांत पाटील वय 25 राहणार पाटील वस्ती रोपळे असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून तिचा पती श्रीकांत वसंत पाटील वय 32 हा फरार आहे. बाळाची आई शोभा सचिन जगताप राहणार पिंपळ खुंटे यांनी कोडवाडी पोलिसात फिर्याद दिली. शोभा या रोपळेतील पाटील वस्तीत माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या आहेत. त्यांच्या घरापासून 100 मीटरवर आरोपी पूनम पाटील ही राहते. बाळंतपणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री वस्तीत राहणाऱ्या पूनम हिने शोभाची आई गिरिजाबाई यांना फोन करून आपण बाळंतपणासाठी बार्शीत आलो असल्याचे सांगून सासरे वसंत पाटील यांना निरोप देऊन येण्यास सांगितले. घरी परतल्यानंतर झोपलेली मुलगी शोभा हिच्या बाजूला बाळ नसल्याचे गिरिजाबाई यांना दिसून आले. त्यांनी गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद पाटील यांना बोलावून घेतले. पाटील यांनी घडलेली हकीकत पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. काही तासापूर्वी शेजारी राहणाऱ्या पूनम पाटील याचा फोन आल्याचे गिरिजाबाईने सांगितले. दारापुढे अनोळखी चपला दिसून आल्या. चौकशीत या चपला सून पूनम हिच्या असल्याचे तिचे सासरे वसंत पाटील यांनी सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रात्री तपासाची चक्रे फिरवली. पूनमचे मोबाईल लोकेशन रोपळे परिसरात दिसून आले. सकाळी 7 सुमारास बार्शी रस्त्यावर तपास सुरू असताना सागर हॉटेलच्या जवळ झोडपात बाळ आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. बाळाला झोडपात टाकून एक महिला घाईने बार्शीच्या दिशेने गेल्याचे समजताच पोलिसांनी बार्शीपर्यंत माग काढून गांधी बस स्टॉप येथे आरोपी पूनम पाटील हिला अटक करण्यात आली. तिचा पती श्रीकांत पाटील फरार झाला. बाळ सुखरूप असून त्याला आईकडे सोपवण्यात आले आहे. आरोपी पूनम हिची पोलीस ठाण्यात तपासणी केल्यानंतर तिने पोटाला कापडी पट्ट्या बांधून गरोदर असल्याचा बनावा केला होता. तिला मूलबाळ नाही. शेजारच्या घरातील बाळ चोरून ते आपल्यालाच झाल्याचा बनावा करण्याचा अयशस्वी प्रयत्न तिने केला. बाळाच्या घरासमोर तिने सोडलेल्या चपलांनी पोलिसांचे काम सोपे केले. सम्राट व शिवकन्या अवताडे यांचा प्रथम वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे
यांनी आपल्या मित्र परिवारासोबत दामाजी चौक येथील दामाजी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून मुलाचा वाढदिवस साजरा केला. पर्यावरण रक्षणासाठी केवळ सल्ले व उपदेश न देता स्वतःच्या घरापासूनच त्याची सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी सांगितले. शहरात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. झाडे आणि निसर्गाची हानी होत बेसुमार सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी वेळीच जागृत होण्याची आवश्यकता आहे. झाडे वाचली तरच पृथ्वी वाचणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून ते जगवण्याची शपथ घेण्याची गरज असल्याचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी सांगितले. तसेच यावेळी 200 झाडे मोफत वाटण्यात आली. यावेळी सरकार परिवारातील सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. संपर मागे घेताना चाकाखाली सापडून एक ठार. तावशीतील घटना. चालक वाहनासह फरार. दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. शिक्षणामुळेच माणूस घडतो, व्यक्तिमत्व घडत जाते. प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. कोळी महादेव जमातीला न्याय द्या, अन्यथा आमदारकी विसरा. गणेश अंकुशराव जिल्ह्यातील आमदारांना गर्भित इशारा. लहान मूल पळवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक. आणि सम्राट व शिवकन्या अवताडे यांचा प्रथम वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.